सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना न्यायालयानं 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर आज जामीन मंजूर केलाय. सध्या त्यांच्यावर घाटी रुग्णालयात आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत. गांधीनगर भागातील कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी प्रदीप जैस्वाल यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात रविवारी रात्री धिंगाणा घातला होता. या प्रकरणी त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणं व सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना छाती दुखत असल्यानं घाटी रुग्णालयाच्या आयसीयू विभागात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज न्यायालयानं त्यांना 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर नियमित जामीन मंजूर केला आहे. जामीन जरी झाला असला तरी त्यांची परिस्थिती बिघडलेलीच असल्यानं सध्या देखील त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.